दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। कामगारांमध्ये हस्तक्षेप करून एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकवून भाषणे करून आक्षेपार्ह वक्तव्य करून संकट निर्माण करत शरद पवारांच्या बारामतीत 12 तारखेला येऊन 12 वाजता मोर्चा काढून हल्ला करीन असे म्हणत पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केले होते। त्या सदावर्तेंची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेंचं काय, पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्यांची जीव हसडणाऱ्या रोख स्वरूपामध्ये 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली। महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांच्या हातामध्ये जी महिला भगिनी बांगड्या घालेल तर त्या भगिनीस 5 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले असून तसेच तोंडाला काळे फासणाऱ्यास 51,000 रुपयाचे बक्षीस देखील बारामतीमध्ये जाहीर करण्यात आले। रविवारी 17 एप्रिल रोजी बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील महिला आणि कामगारांनी सदावर्तेंच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता। यावेळी ही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। कामगार संघटनेमध्ये हस्तक्षेप करून कामगारांना भडकवून भाषण करतात आणि वेगवेगळे संकट तयार करतात। त्यात प्रत्येक बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या बारामतीमध्ये येऊन 12 तारखेला 12 वाजता मी हल्ला करीन, मोर्चा आयोजन करीन आणि पवारसाहेबांच्या अस्मितेला मी धक्का देईन असं त्यांनी जाहीर केलं। तर आम्ही बारामतीकर, बारामतीतील सर्व कंपनीतील कामगार संघटना त्या सदावर्तीची वाट पाहतोय आणि भविष्यात सदावर्तीच काय त्याचे मनोवृत्तीचे जे काही लोक जे ह्यामध्ये आहेत ते जर बारामतीत येऊन येणार असतील तर ते कॅमेऱ्यामध्ये जर भाषण करणार असतील तर आम्ही पण आज कॅमेऱ्यासमोर आम्ही बोलतोय। जी मगाशी काही वेळापूर्वी मी जी घोषणा केली होती ती अशी घोषणा आहे, परत मी एकदा मीडियाद्वारे मी सर्व महाराष्ट्राला देशाला सांगू इच्छितोय, सदावर्तींनी जर बारामतीमध्ये जर यायचं जर पाऊल टाकला तर सदावर्ती जीभ हासडेल त्याला मी मायातर्फे रोख 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। महिला कर्मचारी आपल्यासमोर आहेत, त्या महिलांच्या रोजीरोटीवरची जर प्रश्नचिन्ह तयार करत असेल किंवा पवारसाहेबांच्या अस्मितेला धक्का पोहोचत असेल, त्याच्या जर हातामध्ये कुणी बांगड्या घातल्या तर मी त्याला 5 लाख रुपये बांगड्या घालवायला मी बक्षीस जाहीर करतोय। आणि हे करत असताना जे कुणी तयार होतील त्याच्या आधी मी पुढे असणार आहे हे पण मी आज जाहीर करतोय। तसेच माझे सहकारी बाबर साहेबांनी सांगितलंय की तुम्ही 11 लाख 5 लाख काय देता, साधं काळं जरी तोंडाला फासलं तर मी 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करीन असं त्यांनी पण जाहीर केलेलं आहे आजच्या दिवशी। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी देवा राखुंडे, बारामती। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।